पण कशासाठी काय असं मी तुम्हाला सांगितलं की नेमकं रिटर्न इंट्रोड्युशन करायची वेळ आम्हाला अजून मिळालेली नाहीये, पण प्रायमाकेसी जे आम्हाला वाटते की त्यांनी ह्याला नकार नाकारलेलं होतं आणि त्यामुळे ह्यांनी ह्याची खूप दोन्ही ओळख आहे आणि पुण्यात गेल्या काही वर्षापासून पार्ट टाइम जॉब करून एपीएससीची परीक्षा पण दिली त्यांनी. सध्या तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या वेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसचा पार्ट टाइम जॉब करून एका रूम मध्ये राहत होता आणि एपीएससीची परीक्षा देत होता. त्यांची ओळख असल्याने सांगितलं, लहानपणीपासून ओळख आहे, मुलीचा मामाचा घर आणि आरोपीचा घर ते समोरसमोर असल्यामुळे लहानपणीपासून त्यांची ओळख आहे. ते आता सध्या नाही सांगता येणार मला, पण त्यांची ओळख होती आधीपासून एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. पण नेमकं प्रेम प्रकरण होता नाही होता हे सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन नंतरच क्लिअर होईल. हे नातेवाईक आहे का? नाही, यांचं काय रिलेशन आहे? काय नातेवाईक नाही. आता हा ट्रेनने फिरत होता वेळेला ठिकाणी आम्हाला याचं लोकेशन पण येत होता. आता पूर्ण सांगितलं पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये क्लिअर होईल कुठे कुठे कोणत्या कोणत्या राज्यात तो गेला होता आणि कोणाशी संपर्क. तुमच्या माहितीप्रमाणे हा जे आतापर्यंत मला माहिती आहे ते वेस्ट बेंगॉल मध्ये गेलो होतो आणि महाराष्ट्रात पण वेगळ्या ठिकाणी गेलो होतो. शेवटी अंधेरी वरून याला मुंबई. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.